HCC चर्च हायस्कूलमधील धक्कादायक प्रकारांची मालिका थांबण्याचं नावच घेत नाही. या दरम्यान आणखीन एक नवा प्रकार उघडकीस आला आहे. मागील वर्षाचे शाळेचे शैक्षणिक शुल्क न भरल्याने इयत्ता 8वीतील एका विद्यार्थ्याला हिंदुस्थानी कॉन्व्हेंट चर्च हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने नोव्हेंबर पासून शाळेतच येऊ दिले नाही असा आता प्रकार समोर आला आहे. माझी फीस पेंडिंग असल्यामुळे मला फर्स्ट सेमिस्टर अँड सेकंड युनिट ते देऊ दिले नाहीत आणि मी फर्स्ट सेमिस्टर 2 दिवस पेपरला गेलो की मला बाहेर बसू लागले ते आणि फर्स्टला युनिटला असं ग्राउंडवरती बसू लागले ते फीस पेंडिंग असल्यामुळे. आणि मी आता 4 महिने झाल्या घरी आहे. माझे पप्पा ब्लाइंड आहेत, त्यांनी सर्व्हिस करते, त्यांना खूप त्रास दिले की माझ्या मम्मीने असं त्यांना बोललं की त्यांनी माझ्या मम्मीला म्हणले ॲप्लिकेशन देऊ नका तुम्ही, तुम्ही फक्त आता फीसचं असं रिसिट आणून दाखवा तरच तुमच्या पोराला क्लासमध्ये बसवा. यावर अनंत कदम या पालकानं माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी सध्या सर्व्हिस करतो आणि मला दिसत नाही, परंतु याचा अर्थ माझ्या मुलाचं नाव आहे अथर्व कदम आणि तो हिंदुस्थान कॉन्व्हेंट स्कूलमध्ये इयत्ता 8वीमध्ये शिकतो. त्याची फी थोडीशी पेंडिंग आहे. मी खूप वेळा रिक्वेस्ट केली प्रिन्सिपलला आणि शर्मिष्ठा टीचर यांनासुद्धा की मला थोडीशी सवलत द्या, मी ती फी भरतो, पण मुलाचं नुकसान करू नका म्हटलं मी त्यांना की शाळेच्या बाबतीत. परंतु ते तरीसुद्धा नोव्हेंबरपासून ते असता काय ते त्या मुलांना शाळेत येऊ देत नाही माझ्या मुलाला. आणि परीक्षेलासुद्धा सामाई पण त्याची बुडाली आणि आता नोव्हेची पण एक्झाम त्याची बुडाली. सामाईचा असतो 2 गेला होता फर्स्ट सेमिस्टरला, परंतु त्याला 2 पेपरला बाहेर बसवलं, त्याच्यामुळं त्याला थोडंसं मन दुखायला गेलं, अपमान झालं असं वाटलं, त्यामुळे तो परत शाळेत गेलाच नाही. काही दिवसापूर्वी शैक्षणिक शुल्क न भरणाऱ्या 2 विद्यार्थ्यांना परीक्षेलाच बसू न दिल्याचा प्रकार याच शाळेनं केला होता. आता 8वीतील मुलांचे पालक अनंत कदम हे दिव्यांग असून सध्या आर्थिक अडचण असल्यानं त्यांनी शाळेकडे काही महिन्याची सवलत मागितली होती, पण शैक्षणिक शुल्क भरल्यावरच मुलाला शाळेत पाठवा अशी भूमिका शाळेनं घेतली. नोव्हेंबरपासून मुलगा शाळेतच गेला नाही अशी आर्त कहाणी यावेळी पालकांना सांगितली. माझा मुलगा इयत्ता 8वी B मध्ये आहे, तर त्याची मागच्या वर्षीची फी पेंडिंग असल्यामुळं आम्हाला शाळेच्या मॅडम म्हणल्या तुम्ही मागची फी पेंडिंग क्लिअर करा तेव्हाच तुमच्या मुलाला आणून सोडा. 6 परीक्षेपासून माझा मुलगा शाळेत नाही. पहिल्या पेपरच्या वेळेस बाहेर बसवलं, दुसऱ्या पेपरच्या वेळेस त्याची स्थितीच राहिली नाही शाळेत जायची. मम्मी पेपर संपला स्वतः घेऊन गेले मुलाला सोडायला, तर मला म्हणजे फी क्लिअर करा तेव्हाच तुमच्या मुलाला शाळेत बसवा. शाळेला मुलाला घेऊन घरी आले. आज नोव्हेंबरपासून माझा मुलगा शाळेत नाही आणि त्याचे पप्पा ब्लाइंड आहेत आणि मी तर गृहिणी आहे. सध्या आमची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. त्यांना सगळे कारणं सांगितले तर तुमचं पत्र वगैरे लिहून द्यायचं हे बंदच करा म्हणजे मी तुमचं आता ॲप्लिकेशन लेटरच घेणार नाही ह्याच्या पुढे म्हणले मला. दरम्यान शाळेनं त्या मुलाला व्हॉट्सअप ग्रुपमधून काढून टाकलं. त्याच्या वर्गातील मुलांना नोट्स न देण्याच्या सूचना केल्या गेल्या. हे अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे असा आरोप या पालकानं केला आहे. तर इकडे प्रशासनाधिकारी महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे संजय जावीर म्हणतायत, हिंदुस्थानी कॉन्व्हेंट चर्च हायस्कूलबद्दल यापूर्वी आलेल्या तक्रारीवरून खुलासा मागितला आहे. उद्या त्या खुलाशावरून योग्य ती कारवाई केली जाईलच. आता दुसरा प्रकार घडल्यानं हे धक्कादायक आहे. त्या पालकांनीही शिक्षण खात्याकडे तक्रार द्यावी, त्यानुसार शाळेवर ठोस कारवाई करण्यात येईल. तर हिंदुस्थान कॉन्व्हेंट चर्चचे अध्यक्ष अनिल विपत यांना याबाबत विचारलं असता हा दुसरा प्रकार माझ्यापर्यंत आलेलाच नाही असं चक्क त्यांनी कानावर हात ठेवत कोरडी प्रतिक्रिया दिली आहे. या धक्कादायक प्रकारामुळं पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये अशा शाळांबद्दल एकच खळबळ उडाली आहे.